आजच्या या आधुनिक युगात कम्प्युटरच्या जगात दिवसेंदिवस इतिहासाच्या खुणा पुसत चालल्या. त्या पाहायला, त्यांचा अभ्यास करायला, जतन करायला आपल्याकडे वेळ नाही, सवड नाही आणि इच्छाशक्तीही नाही. आपल्याकडेही नाही आणि सरकारकडेही नाही. मग इतिहासाच्या साधनांद्वारे आपण पुन्हा इतिहास उभा करू शकतो का? तर नाही. मग इतिहास आपण जपणार कसा, कधी आणि कोणी? काळानुसार शहरातही बदल होत चाललेत. रुंद रस्ते, अपार्टमेंट, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आणि शहराभोवती वाढत चाललेलं सिमेंटचं जाळ. पण या सगळ्यामुळे शहरातलं वाडे संपत चाललेत. माणूस की संस्कार, वटवृक्ष वटत चाललेत, संपत चाललेत. त्यामुळे हे सगळं टिकवून ठेवण्यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न. पुढील काळात जेव्हा माझ्यासारखे भटके तयार होतील आणि ते इतिहासाचा, अजिंक्यतऱ्याचा जेव्हा अभ्यास करतील, पानं चाळतील, तेव्हा आमच्या ट्रॅव्हल महाराष्ट्रानं तयार केलेली ही चित्रफीत त्यांना नक्कीच मार्गदर्शी ठरेल. ही छत्रपतींचरणी प्रार्थना. अजिंक्यतऱ्या साताऱ्यातील प्रत्येक माणसाचा अभिमान, मराठ्यांची अखेरची राजधानी, छत्रपती भोसल्यांची कर्मभूमी, शहराला खेटून असलेला शहराचा पाठीराखा, ज्या किल्ल्यांनी मराठीशाहीत राजधानीचा मान मिळवला त्यात हा किल्ला भाग्यशाली ठरला. शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या या किल्ल्यावर 1698 मध्ये राजाराम महाराजांनी आपली राजधानी पन्हाळा किल्ल्यावरून किल्ले सातारा इथं आणली आणि हिंदवी स्वराज्याची ही अखेरची राजधानी बनली. ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर पहिले शाहू महाराज छत्रपती रामराजे, दुसरे शाहू महाराज म्हणजेच आबासाहेब आणि प्रतापसिंह महाराज अशा चौघांचा राज्याभिषेक झाला. तसंच थोरल्या प्रतापसिंह महाराजांचा जन्मसुद्धा 18 जानेवारी 1793 साली अजिंक्यताऱ्यावरच झाला. त्यांचा पुतळा आज आपणास राजवाडा येथील गोलबागेत बघायला मिळतो. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3220 फूट आहे, तर सातारा शहरापासून 1067 मीटर म्हणजेच 900 फूट आहे. पठाराची पूर्व पश्चिम लांबी 100 मीटर म्हणजेच 3300 फूट, तर दक्षिणोत्तर लांबी 600 मीटर म्हणजेच 1800 फूट आहे. गडावर सभोवती 10 फूट रुंदीची भक्कम तटबंदी आहे. हा किल्ला त्रिकोणी असून याचा पाया दक्षिणोत्तर पूर्वेस आहे. साईबाबा मंदिर गोडोली इथून किंवा पोवई नाक्यापासून शाहू चौकातून 4 भिंतीमार्गे अजिंक्यताऱ्यावर जाण्यासाठी घाट रस्ता आहे. वरील सगळे रस्ते पुढे एकत्र मिळतात. पुढे जाताना डाव्या हाताला मध्यावर मंगळाई देवीचं देऊळ आहे. मागील बाजूस गणपतीचं मंदिर आहे. जवळच पाण्याचा पुरातन झरा आहे आणि त्याच्या वरील बाजूस एक पुरातन घळ किंवा मार्ग आहे, त्याला वाघाचा पिंजरा असं म्हणतात. तिथून पुढं आपण डांबरी सडकेनं मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येतो. इथपर्यंत दुचाकी किंवा चारचाकीनं जाता येतं. रस्त्याच्या दुतर्फा वनविभागानं झाडी लावून सर्व भाग हिरवागार करून टाकलाय, त्यामुळं तिथं फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. वन्य पक्षी आणि मोर यांचा वावर इथं पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे गडावर जाण्यासाठी साताऱ्यातील शंकराचार्याच्या मठापासून पर्यायही आहेत. चला तर आपण पाहूयात अजिंक्यताऱ्याच्या अद्भुत न ऐकलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टी. ऐतिहासिक विचार करता पन्हाळ्याचा राजा शिलाहार वंशीय दुसरा भोज यानं 1790 मध्ये हा किल्ला बांधला. त्या काळी किल्ल्याचा पाया उभारताना इथं एक मुलगा आणि मुलगी पश्चिम दरवाजापाशी जिवंत पुरल्याचे उल्लेखही आहे. तेव्हा त्याला सप्तर्षी किल्ला असं म्हटलं जायचं. दुसऱ्या भोजकडून हा किल्ला देवगिरीच्या सिंगणदेव यादव राजाकडे 1200 ते 1300 पर्यंत, त्यानंतर दिल्लीच्या बहामनी सुलतान नंतर तुगलक घराण्याकडे आणि नंतर बहामनी राजा 1347 ते 1498 पर्यंत आणि कालांतरानं विजापूरच्या आदिलशहाकडे आला. विजापूरचा आदिलशहा आणि नगरचा निजामशहा यांच्यात या किल्ल्यावरून सतत वाद होत राहिला. पण नगरची हुसेन निजामशहाची कन्या चांद बीबी हिचा जन्म 1547 मधला. पुढे ही चांद बीबी विजापूरकरांची सून म्हणजेच पहिल्या आदिलशहाची पत्नी झाली आणि किल्ला कायमचा विजापूरच्या आदिलशहाकडे आला. चांदबीबीला संगीत, चित्रकला याबरोबरच अरबी, फारसी, कानडी, मराठी या भाषा अवगत होत्या. तिच्या बुद्धिमत्तेमुळे आदिलशहाही तिचा सल्ला घेत असे. चांदबीबीला मुलगा नव्हता,
त्यामुळे इब्राहिम नावाच्या अल्पवयीन पुतण्याला गादीवर बसून ती कारभार पाहत असे. दक्षिणेकडील कमिल खान या उमरावाला तिनं मुख्यमंत्री केलं. मात्र तिची वाढती लोकप्रियता कमिल खानला सहन झाली नाही, त्यामुळे नंतर किश्वर खान या सरदाराला तिनं परत नव्यानं मुख्यमंत्री केलं. त्यानंही चांद बीबीशी दगाबाजी केली. सर्व सत्ता बळकवण्यासाठी त्यानं काही सरदारांना हाताशी धरून बंड केलं. चांद बीबीला जबरदस्तीनं पालखीत घालून सातारा किल्ल्यात ठेवलं. तिच्या काळात या किल्ल्याला हुकेम इन हे नाव ठेवलं गेलं. पण दुर्दैव असं की जिच्यामुळं किल्ल्याची मालकी विजापूरकरांकडे घेऊन जाणाऱ्या चांद बीबीलाच या किल्ल्यात 1589 तब्बल 3 वर्ष कैदेत ठेवलं गेलं. पुढं त्यांना पश्चाताप झाला आणि तिची सुटका केली. नंतर तिनं ॲबिसिनियन सरदारला मुख्यमंत्री नेमून कारभार सुरू केला. पण नंतर अशा या कर्तृत्ववान स्त्रीचा फितुरीच्या संशयातून खून करण्यात आला असं समकालीन इतिहासकार फेरिस्ता म्हणतो. तर मोगलांच्या माऱ्यापुढे नमते घेत तिनं पळून जाऊन जिता जोहर केल्याचा उल्लेख आढळतो. पालनेरच्या दसाबाई डोंगरावर चांद बीबीचं थडगा असल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये आढळतो. तर तिनं तेजाबच्या रांजणात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा उल्लेख निजामशाही बकरीत आढळतो. हा दैव दुर्विलासच. तिचं दुर्मिळ चित्र मात्र आपण आज औंधच्या संग्रहालयात पाहावयास मिळतं. विजापूरकरांनी या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे तुरुंग म्हणूनच केला. या काळात हा किल्ला शाही कैदखाना म्हणूनच जास्त ओळखला जाऊ लागला. 1592 पासून दिवाण दिलावर खान इथं कैदेत होता, तो थेट त्याच्या मृत्यूपर्यंत. कधी काळी स्वतः शिवाजी महाराजांनी या प्रवेशद्वारातून प्रवेश केला असेल नाही? फलटण संस्थानात 1630 साली दुष्काळ पडला आणि निजामशाहीवर मोगल स्वारी झाली. त्यामुळे या परिसरात अंदाधुंदी माजली. त्यात बरेच मराठे सरदार लुटालूट करून पैसे मिळवू लागले. फलटणच्या नायकांनीही तेच केलं, त्यामुळे तेही आपल्या विरुद्ध तेच करतायत असं समजून विजापूरच्या आदिलशहानं नायकांवर सैन्य पाठवलं आणि फलटणच्या दुसरे सुधोजी नाईक निंबाळकरांना आणि सोबत बजाजी नाईक निंबाळकरांना इथे 1640 7 वर्ष कैदेत ठेवलं होतं. शहाजीराजे विजापूरकरांकडेच होते. तेव्हा त्यांना साताराजवळच्या कराडची देशमुखी मिळाली. तेव्हा शहाजीराजांनीच अजिंक्यतारा किल्ल्यावर तुरुंगात असलेल्या सुधोजी व बाबाजी निंबाळकर यांना तुरुंगातून पळून जाण्यासाठी मदत केली होती. निंबाळकरांना फलटणची जहागीरदारी मिळाली आणि त्यांची बहीण सईबाई यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत झाला. 1659 शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि तह करून मोगलांना परत दिला. नंतर 1666 परत विजापूरकरांकडे गेला आणि परत शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. दरम्यान विजापूरकरांच्या कैदेतून सुटल्यावर शहाजी आणि शिवाजी यांची जेजुरी येथं भेट झाली. नंतर परत हा किल्ला विजापूरकरांकडे गेला. पूर दप्तरातील यादीनुसार सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 1673 रोजी शिवराय स्वतः साताऱ्यात आले. इथूनच बाळाजी आवजी चिटणीस यांचा पालखी देऊन गौरव केला. शिवछत्रपतींनी दिनांक 11 नोव्हेंबर 1675 या दिवशी हा किल्ला जिंकून घेतला. 1 डिसेंबर 1675 ते 25 जानेवारी 1676 या काळात ज्वर आल्यामुळं त्यांनी 2 महिने विश्रांती घेतली. इथं असताना समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींच्या हस्ते शिवरायांना प्रसाद पाठवला. या काळात त्यांच्या मृत्यूचीही अफवा उठली होती, पण ते या आजारातून बरे झाले आणि पन्हाळगडावर गेले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. 1682 सेनापती हंबीरराव मोहिते गडावर येऊन गेल्याची नोंद मिळते. त्यानंतर 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. 5 एप्रिल 1689 रोजी मोगलांनी रायगडास वेढा टाकला आणि छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी येसुबाई यांना कैद केलं आणि रायगड जिंकला. पण राजाराम महाराज निसटून जिंजीला जाण्यात यशस्वी झाले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी बुधवार 9 मे 1689 रोजी राजाराम यांना स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केलं. शुक्रवारी 23 मे 1698 रोजी राजाराम महाराज साताऱ्यास पोहोचले आणि त्याच दिवशी त्यांनी आपली राजधानी किल्ले सातारा घोषित केली आणि हिंदवी स्वराज्याची ही दुसरी आणि अखेरची राजधानी झाली. पुढे येताच दुसरा दरवाजा असून तिथं महादेवाचं मंदिर आहे.
बाजूलाच डावीकडे मारुतीचं मंदिर आहे. तिथून आपण गड पठारावर पोहोचतो. समोरच ध्वजस्तंभ व बाजूला पडलेली इमारत आहे. शेजारी व्यायामशाळा, मारुती मंदिर आणि चुन्याचा घाणा दिसतो. मंदिरात दर्शन घ्यायचं आणि पुढे निघायचं. पुढे समोर दिसतं ते आकाशवाणी केंद्र, पोलीस बिनतारी संदेश वहन केंद्र आणि मनोरा. हा आपल्याला दिसतोय तो पडलेल्या अवस्थेतला राजवाडा. याच अजिंक्य ताऱ्यावर 12 जानेवारी 1708 रोजी शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र पहिले शाहू महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःस क्षत्रिय कुलाव तमस शाहू छत्रपती स्वामी हे बिरुद धारण केलं आणि स्वतःच अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलं. त्या काळी किल्ल्यावरती दूध भावी, शिवसप्तऋषी, सागरी, सुलतानपीर, मंगळाई, काठी, भवानी ही 7 तळी होती. शेख सल्ला आणि साकडा सुलतान हे 2 पीर होते. तिथून पुढे जाणारी वाट ही आपणास तटाच्या बाजूला मंगळाई देवीच्या मंदिराकडे घेऊन जाते. मंदिराची रचना गाभारा, मंडप आणि ओसरी अशी 3 स्तरीय आहे. हे मंगळाईचं मंदिर पूर्व तटावर बुरुजा शेजारी आहे. त्यापुढे पूर्व तटावरच दारुगोळ्याचे कोठार, बाजूला तलाव आणि एक विहीर दृष्टीस पडते. मंगळाई ही गडाची देवता, सगळ्या सातारकरांची श्रद्धास्थान. काळ्या पाषाणात कोरलेली ही शस्त्रसज्ज मूर्ती. खरं तर आपल्याला हिचा इतिहास माहिती नसला तरी आपल्या शिवाजी महाराजांपासून ते आपल्या मावळ्यांपर्यंत सगळेच जण हिच्या दर्शनाला आले असतील का? कदाचित औरंगजेब जेव्हा हा गड जिंकले असतील तेव्हा किल्ला बघायला आले तेव्हा ते इथं आले असतील का? त्याचबरोबर या मातेसहित आपल्या गडावरती मारुती, विठ्ठल, महालक्ष्मी यांसारखे देवालयंसुद्धा होती. तर शाहू महाराज नंतर आपल्या कुटुंबासमवेत, सरदारांसमवेत इथंच राहिले होते. जवळच एक तळ आणि त्यात महादेवाची पिंड असलेलं सप्तर्षी देवीचं पुरातन मंदिर आहे. हे पाहत पाहत आपण परत पुढे मुख्य दरवाजाकडे येतो. या तळ्याच्या शेजारीच महादेवाची पिंड असलेलं सप्तर्षी देवीचं एक पुरातन मंदिर आहे. चला तर मग महादेवाचं आणि देवीचं दर्शन घेऊयात. हे सारं पाहत आपण गडाच्या दक्षिण तटावर येतो आणि आपणास दृष्टीस पडतो तो दक्षिण दरवाजा आणि खाली गेलेल्या पायऱ्या आणि पुढे कच्ची पाऊलवाट. December 1699 रोजी औरंगजेब कृष्णा तारळी नदी ओलांडून ब्रह्मपुरी, मिरज, कराड आणि मसूर मार्गे सातारा कारंजात म्हणजेच करंजे इथं आला आणि त्यांनी इथंच आपला तळ ठोकला. त्यावेळी येसुबाई आणि शाहूराजे छावणीतच होते. नंतर औरंगजेब पुत्र आझम शहाने 10 डिसेंबर 1699 रोजी या किल्ल्यावर हल्ला केला आणि गडाला वेढा दिला. त्यावेळी आझम शहाने पश्चिमेकडे उर्मोडी खोऱ्यात शहापूर भागात सरजे खान दक्षिण बाजूला तर नियत खान ईशान्य दिशेला अशा पूर्ण तयारीनशी किल्ल्यावर चाल करून गेले. किल्ल्यावर शिवाजी महाराजांपासून असलेले जुने आणि अनुभवी किल्लेदार प्रयागजी आनंद फणसे होते. सुभागजी आणि प्रयागजी आनंद फणसे हे गडाचे अधिकारी होते. अचानक वेढा पडल्यामुळे किल्ल्यावर साधन सामग्री फारशी नव्हती. परळीच्या परशुराम त्रिंबकजींनी खुमक पाठवली पण तीही अपुरीच ठरली. गडाभोवतीचा परिसर मराठ्यांनी जाळून फस्त केला त्यामुळे मुघलांना चारा पाणी मिळालं नाही. मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्यास जेरीस आणलं होतं. 13 एप्रिल 1700 रोजी मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी भुयार खणून त्यात सुरुंग लावले. त्यात तट फुटून गडावरील बरेच लोक मारले गेले. त्यात प्रयागजी प्रभू सापडले पण ते वाचले. नंतर दुसरा सुरुंग फुटला. दुसरा तट पडून आत येणाऱ्या मुघलांच्या अंगावर कोसळला
आणि हजारो सैन्य मारले गेले तर अनेक जण उंच फेकले गेले. त्यातून वाचले जे पुढे गेले त्यांना सुभान प्रयागजी आणि सैन्यानं कापून काढलं. 5 महिन्याच्या वेढ्यामुळं अन्न संपत चाललं होतं. त्यातच त्यांना फंदे फितुरीचं ग्रहण लागलं. सुभानजी लावंगरे या हवलदारानं बादशाकडून 60 गावाच्या देशमुखीच्या बदल्यात फंदे फितुरी केली. मग मात्र किल्लेदारांना तह करण्यावाचून इलाजच राहिला नाही. मग अमात्य आणि पंतप्रतिनिधी यांनी आजमशहामार्फत बादशाकडे तहाची मागणी केली. पण शेवटी 21 एप्रिल 1700 रोजी हा गड सुभानजीनं मोगलांना देऊन टाकला. आता किल्ला बादशाकडे आला. बादशानं किल्ल्याला मुलाचं नाव दिलं आजमगड किंवा अजिमतारा. हा आत्ताचा अजिंक्यतारा. औरंगजेब बादशाने हा किल्ला एक वेळ फिरून पाहिल्याचं सांगतात. तब्बल 5 महिने वेढा घालून मिळालेल्या विजयाचं स्मारक म्हणून औरंगजेबानं कारंजाला म्हणजे करंजे जकात नाक्यापासून खालील बाजूस असलेल्या माळावर म्हणजे रस्त्याच्या खालील बाजूस रिद्धी सिद्धी अपार्टमेंटच्या बाजूलाच असलेला गोलाकार विजयस्तंभ बांधला. हाच औरंगजेबाचे कारंजे किंवा औरंगजेबाचा स्तंभ म्हणून आपणास आजही पाहावयास मिळतो. पण तो अपूर्णच राहिला कारण 1707 बादशहाचं निधन झालं. पण त्याआधी वर्षभर परशुराम पंतप्रतिनिधींनी हा किल्ला जिंकून घेतला होता. March 1700 राजाराम महाराजांचं निधन झालं. छत्रपतींच्या आसनावर बसायला कोणतीही मोठी व्यक्ती नव्हती. अशावेळी महाराणी ताराबाईंनी परशुराम त्र्यंबक, धनाजी, संताजी अशा लोकांच्या सहकार्यानं आपला 4 वर्षाचा पुत्र शिवाजी यास April 1700 छत्रपती घोषित केलं आणि 1707 मोगलांनी घेतलेले सर्व किल्ले परत मिळवले. त्याच दरम्यान 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अजिम शहानं राजा शाहूंची सुटका केली. शाहू महाराज साताऱ्यात आले त्यावेळी हा शाहू तोतया असल्याचं सांगून युद्धासाठी ताराबाईनं सैन्य पाठवलं. दोन्ही पक्षामध्ये बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर 1707 खेड इथं जोराची लढाई झाली आणि शाहू विजयी झाले. त्यावेळी हा शाहू तोतया नसल्याची खात्री पटल्यानं ताराबाईंचे पंतप्रतिनिधी खंडू बल्लाळ शाहूंना मिळाले. त्यावेळी किल्ला परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी यांच्या ताब्यात होता. किल्लेदार शेख मीरा हे होते. शाहूंचा चंदनवंदन इथं मुक्काम असताना किल्लेदार शेख मीराला भेटायला बोलावलं. शेख मीरा तर गेला नाही, उलट त्यांना प्रतिनिधी आणि ताराराणींच्या आज्ञेनं किल्ला लढवायचं ठरवलं. तेव्हा महाराणी ताराबाई पन्हाळ्यावर होत्या. पण शाहूंनी शेख मीराच्या बायका मुलांना वाई इथून पकडून आणून मोर्चासमोर उभं केलं. मग 6व्या दिवशीच 1 जानेवारी 1708 शेख मीरानं प्रतिनिधींना अटक केली आणि किल्ला शाहूंच्या ताब्यात दिला. आजही शेख मीराचे वंशज पसरणी भागात राहतात. त्यानंतर परशुराम पंतप्रतिनिधी कान्होजी भोसले दुसरे शाहू म्हणजेच प्रतापसिंह महाराज अशा किल्ल्याच्या मालकांनाच इथं कैदी व्हावं लागलं. बाळाजी विश्वनाथनं ताराबाईच्या बाजूची मातब्बर सरदार मंडळी शाहूच्या बाजूनं आणली. त्यानंतर अजिंक्यतारावरच 12 जानेवारी 1708 शिवाजी महाराजांचे नातू संभाजी महाराजांचे पुत्र पहिल्या शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1710 करार होऊन मराठी शाहीचे सातारा गादी आणि कोल्हापूर गादी हे 2 भाग पडले. मग दोन्ही पक्षात तह होऊन महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर इथून राज्य करावं आणि शाहू यांनी सातारा इथून राज्य करावं असं ठरलं. पण पुढे राजसबाई आणि दुसरे संभाजीराजे यांनी ताराबाईंना कैदेत टाकून दुसरे संभाजी गादीवर बसवले. शाहू महाराजांचे सेनापती धनाजी जाधव यांचे कारकून बाळाजी विश्वनाथ यांना याच किल्ल्यावर पेशवाईचे अधिकार मिळाले आणि पुढे पेशव्यांची परंपरा सुरू झाली. पेशव्यांनी पुढे पुण्यात स्थलांतर केलं तरी त्यांना हुकूम घेण्यासाठी आणि छत्रपतींना मुजरा करण्यासाठी साताऱ्यातच यावं लागत असे. 1719 शाहू महाराजांच्या मातोश्री येसुबाई यांना पेशव्यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर आणलं. तत्पूर्वी December 1720 सुमारास श्रीमंत बाजीरावांनी शाहू महाराजांची भेट किल्ल्यावरच घेतल्याचे उल्लेख मिळतात. 1730 शाहूंच्या वतीनं दुसऱ्या संभाजींचा श्रीपतराव प्रतिनिधी वारणाकाठावर पराभव केला. त्यांनी महाराणी ताराबाई, राजसबाई, रामचंद्र अमात्यांचा मुलगा भगवंतराव, व्यंकटराव घोरपडे इत्यादी प्रमुख लोकांना अटक करून साताऱ्यात आणलं.
शाहूंनी तारा राणींना कोल्हापूरला परत पाठवायचं ठरवलं. मात्र त्यास तारा राणींनी नकार दिला आणि तुमच्या जवळच कैदेत ठेवा असं सांगितलं. मग शाहू महाराजांनी किल्ल्यावरील राजवाडा दुरुस्त केला आणि त्यात महाराणी ताराबाई यांना नजर कैदेत ठेवलं. त्यांचा कारभारी म्हणून यदोगोपाळची नेमणूक केली. परत ताराबाईंचा नातू रामराजा याला छत्रपती शाहूंनी दत्तक घेतलं. पण नंतरच्या काळात महाराणी ताराबाई सातारला राहिल्या आणि सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरच त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार मात्र माहुलीमध्ये करण्यात आले. पण पुढे राज्याचा विस्तार झाल्यानं किल्ल्यावरील जागा कमी पडू लागली. त्यामुळं शाहूंनी किल्ल्याच्या पायथ्याशी नवीन राजधानी बांधायचं ठरवलं आणि स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली. मग सातारा शहराची अर्थात शाहूनगराची रचना आणि त्यातल्या भागांची नावं आजही शाहू महाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. इथलं राजकीय महत्त्व संपलं तरीही मराठा साम्राज्याची राजधानी आणि साताऱ्याचा अभिमान आपणास आजही वाटतोच ना. हिंदवी स्वराज्य आणि गड अबाधित राखताना ज्या छत्रपतींनी राण्यांनी आपलं योगदान दिलं, किल्लेदार प्रयागजी आनंद फणसे तसंच इथल्या युद्धात ज्या अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या सर्वांना ट्रॅव्हल महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमचा ट्रॅव्हल महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.